मला वाटतं अशा प्रकारचा जुलमी कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आपण पाहतोय की जो जनतेच्या प्रश्नावर एक विषय घेऊन लढतोय नेता, धाडसानं लढतोय, आपला जीव धोक्यात टाकून लढतोय, परिणामांची पर्वा न करता, आणि त्यांना अशा पद्धतीनं अटकाव करता येत नाही. आपल्या लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, तुम्हाला अधिकार आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिली, आम्ही त्याचं स्वागत करतो किंबहुना आम्ही त्याचा आदर करतो. स्वागत मांडण्यापेक्षा तुम्ही जिल्हाधिकाऱ्याने जिल्ह्याच्या सीमेवर अडकवलं आम्ही समजू शकतो ना, परंतु तुम्ही नोटीस देताय जिल्हा बंदीची आणि त्यांना मुंबईत पण प्रवेश फिरायला बंदी करताय, म्हणजे काय? कुठल्या कायद्याद्वारे, कुठल्या नियमानुसार आपण करताय काही सांगत नाही. आणि मला वाटतं अशा पद्धतीने तुम्हाला दबावाचं राजकारण करता येणार नाही. आज मी बघतोय पोलीस हतबल आहेत, पोलिसांच्या मनात ही इच्छा नाहीये. पोलीस आज त्या ठिकाणी वरचा प्रेशर असल्यासारखं चिंताग्रस्त नजरेने दिसतात. अशा कारभार आणि राज्य चालतं का? आज मुंबईमध्ये विसर्जनासाठी लोक रस्त्यावर आहेत आणि अशा वेळेला इथे जर आता उद्या 5-25 हजाराचा मॉब जमला, शेवटी जसं तुम्ही सांगता कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीकडे पण कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य माणूस आहे न्यायाच्या बाजूला उभा राहणारा, आणि मग इथे गर्दी झाली, मग इथल्या कायदा सुव्यवस्थेची कोण जबाबदारी घेणार? नाही नाही, कलेक्टर आता थोडा इथे गृहमंत्र्यांना आदेश देऊ शकतो. कोणाशी बोलायचं तर मी वरिष्ठांशी बोलेन. कलेक्टरनी त्यांच्या जिल्ह्यापुरता निर्णय घेतलेला आहे की आमच्या जिल्ह्यात प्रवेश करू नये. म्हणजे किरीट सोमय्यांना जर आपण जिल्ह्याच्या बाउंड्रीवर अडवलं असतात आम्ही समजू शकलो असतो.